अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर काल रात्री हल्ला झाला. हा हल्ला ठेकेदारीवरूनच झाला असून यात शिवसेनेची अंतर्गत धुसफूस ही कारणीभूत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. MMRDA आणि गृह खाते मुख्यमंत्र्यांच्या हातात असताना इथे कंत्राटवरून गँगवार होत आहे. मुंबईचा बिहार झाला आहे का असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत तुकाराम काते यांनी नवाब मलिक यांना निवडणुकीत पराभूत केले होते. मेट्रो 3 च्या कारशेड मधील विविध कंत्राटवरून आता राजकारण पेटू लागले आहे. ज्या प्रकारे मेट्रो कारशेडच्या कामामुळे एका आमदारावर प्राणघातक हल्ला होतो हा विषय गंभीर आहे. ठेका मिळवण्यासाठी बरेचसे लोक तिकडे सक्रिय, गेले 6 महिने वाद सुरू असताना वारंवार तिकडे वाद निर्माण होते. हा ठेका कोणाला देण्यात आलेला आहे, कोणामुळे देण्यात आलेला आहे? 6 महिने काम चालू असताना मोर्चे निघाले नाही, आत्ता मोर्चे का निघू लागले? हे सगळे विषय गंभीर आहे. आमदारांवर प्राणघातक हल्ला होत असेल, मेट्रोची कामामुळे हा हल्ला होत असेल, म्हणजे काय परिस्थिती मुंबईमध्ये निर्माण झालेली आहे? म्हणजे या ठेक्या घेण्यासाठी गँगवॉर सुरू झालेलं आहे, याच्यात गँग घुसू इच्छिते काय? हे सगळे प्रश्न अवतरित आहे. आमची मागणी आहे, जर आमदारावर या प्रकारे हल्ला होत असेल तर सरकारने गंभीरतेने याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. मुंबईचा हा बिहार होतो काय? गुत्तेदारीसाठी गँग्स इन्वॉल्व होते, आमदाराला मारण्याचे प्रयत्न होत आहे, म्हणजे मुख्यमंत्री करते काय? MMRDA मेट्रो रेल हे मुख्यमंत्र्याच्या अधिकाराखाली आहे, ते स्वतः गृहमंत्री आहे, आणि त्या ठेकेसाठी या प्रकारची परिस्थिती निर्माण होत असेल तर महाराष्ट्राचा मुंबईचा बिहार झालं काय? हे सगळे प्रश्न समोर येत आहे. त्यासाठी या घटनेची सखोल चौकशी करून जे कोणी ठेकेदार, जे कोणी नेता, जे कोणी कार्यकर्ता याच्यात इन्वॉल्व असतील त्यांना कुठेतरी पकडलं पाहिजे, त्यांना शिक्षा दिली पाहिजे, आणि जर शिक्षा झाली नाही तर मुंबई आणि महाराष्ट्राचा बिहार होईल तशी परिस्थिती आता निर्माण होऊ लागलेली. काय सांगाल, यामध्ये अंतर्गत वाद असू शकतो शिवसेनेचा? आता हा ठेकेदारी गुत्तेदारीचा वाद आहे, पक्षाच्या अंतर्गत बरंचसं काहीतरी तिकडे घुसफूस सुरू आहे. आता काय आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे. मुंबईचा बिहार करतं काय हे याच्यातून स्पष्ट होऊ लागलेले आहे. जर याच्यावर कठोर कारवाई झाली नाही तर मुंबईचा बिहार होईल, हे सत्य परिस्थिती आहे. जिस तरह से कल स्थानिक विधायक पर तलवारों से